साजरा करण्यात आला. अर्जुन पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून ते समाजसेवक आहेत. गोरगरीब जनतेला नेहमी मोठ्या मनाने ते मदत करत असतात. काटेगावचे माजी सरपंच अर्जुनभाई पाटील यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एक उमद व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे सर्वांना मदत करणारे, मनामध्ये कुठली कोणाही बद्दल किंतू न बाळगणारे सच्चा माणूस म्हणून अर्जुनभाई पाटील यांची एक ख्याती आहे. अशा या उदार व्यक्तिमत्वासाठी बोलण्यासारखं खूप आहे. डोंबिवली पश्चिमेकडील आणि खिडकाळी येथील अनेक वृद्धाश्रमांना भेट देत येथील वृद्धांना भेटवस्तू, कपडे आणि खाद्यपदार्थांचे त्यांनी वाटप केले. अत्यंत आवडते असं व्यक्तिमत्व अर्जुनभाई यांचा 51वा वाढदिवस आहे. असा हा एक माणूस, दिलदार माणूस की ज्याने सगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची मदत, सगळ्यांना, गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत, अपंगांच्यासाठी वेगळं काहीतरी खुर्च्या वगैरे देणं किंवा प्रत्येक शाळांना मदत करणं, काही गावांना रस्ते नव्हते ते रस्तेसुद्धा स्वतःच्या खर्चाने बनवून दिलेले, असं हे आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांचं असते. 51व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने, इथं जमलेले सर्व जे त्यांचे चाहते आहेत त्यांच्या वतीने आमच्या अर्जुन भाईंना लाख लाख शुभेच्छा आम्ही देतो. त्या तुम जिओ हजारो साल साल के दिनो 50,000 अर्जुन भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. भाई हे काटेगावचे असे सुपुत्र आहेत की ज्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला सापडतो. आमच्यासारख्यांच्या जेव्हा कथा आयोजित केल्या जातात तेव्हा त्यांचा केशात हात गेला की तो हात नेहमी रिकामा नसतो. बंडलच्या बंडल आम्हाला काढून दिल्याचे त्यांच्याकडे उदाहरणं आम्ही सांगू शकतो. आणि कधीच पैशाच्या बाबतीत त्याने माघार न घेतलेली व्यक्तिमत्व. विशेष म्हणजे त्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी एवढं एक सांगू इच्छित आहे की त्यांच्या जीवनातला असा एक सोहळा मी फार जवळून पाहिला की ज्या सोहळ्यामध्ये तुलसी विवाहाचा कार्यक्रम त्यांच्याकडून आयोजित केला होतो आणि संपूर्ण परिसरातली भव्य दिव्य अशा स्वरूपाने त्या कार्यक्रमाचं आयोजन असतं आणि असं आयोजन त्यांच्याकडून वारंवार घडत राहो याकरता त्यांना आयुष्याची वृद्धी असली पाहिजे आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यामध्ये वृद्धी व्हावो असा एक सद्भाव माझ्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी मानून भगवंताला प्रार्थना करतो की त्यांना एक उदंड आयुष्य द्यावं. प्रतिनिधी शरद शहाणेचा आधार मुंबई देत.